वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक युट्यूब चॅनल। तर पुणे मेट्रोचे जे काही SETUTC पोस्टसाठीचे विद्यार्थी होते त्यांना आज इंटरव्ह्यूचे मेल्स आलेले आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यूचा डेट आलेले आहेत आणि लवकरच मला वाटतं JEE आणि SE यांचे जे काही इंटरव्ह्यू होणार आहेत त्याच्या सुद्धा डेट ते लवकरच डिक्लेअर करतील थ्रू ईमेल। तर या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यूसाठीचे जे काही जनरल क्वेश्चन्स आहेत किंवा काही एटिकेट्स आहेत किंवा काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स ज्या फॉलो करायला पाहिजे इंटरव्ह्यूच्या आधी किंवा ड्युरिंग द इंटरव्ह्यू, तर तेच आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर सर्वात आधी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारचा त्यांना ईमेल आलेला आहे। जर तुम्ही सायको टेस्ट मध्ये क्वालिफाय केलेला असेल तर तुम्ही तुमचे ईमेल मध्ये जाऊन चेक करू शकता। इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ SETU आणि TC। तर सुरुवातीला या पोस्ट साठीचा इंटरव्ह्यूची त्यांनी डेट दिलेली आहे। तर कॅन्डिडेट आणि त्यांची इन्फॉर्मेशन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे। त्याच्यानंतर पहा, विथ रेफरन्स टू द अबव इट इज टू इन्फॉर्म यू दॅट द इंटरव्ह्यू थ्रू VC व्हिडिओ कॉन्फरन्स हॅज बीन शेड्यूल एज मेन्शन बिलो। ही डेट दिलेली आहे। काही लोकांचा 26 किंवा 25 पासून स्टार्ट आहे, ठीक आहे, सर्वांचाच एका किंवा दोन दिवशी नाहीये, बरेच त्यांनी स्लॉट्स केलेले आहेत आणि त्यानुसार त्यांनी इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला आहे। पोस्टचं नाव आहे SETUTC, डेट आहे 28 मार्च, हे एकासाठी सांगत आहे मी। टाइम आहे 16:30 ते 16:45, म्हणजे 15 मिनिटाचा यांनी इथे स्लॉट दिलेला आहे, पण ऑब्व्हियसली मला वाटतं की 15 मिनिटापेक्षा जास्तच वेळ लागू शकतो, ठीक आहे, कारण ऑनलाईन इंटरव्ह्यू होणार आहे। ऑफलाईन असला असता तर वेगळी गोष्ट झाली असती, पण ऑनलाईन होणार आहे तर ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये काही प्रॉब्लेम्स येतात टेक्निकल, तर त्याच्यामुळे असं समजा तुम्ही की फक्त 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू नाहीये, त्याच्यापेक्षा 5 ते 10 मिनिट जास्तच लागू शकतात, ठीक आहे। व्हेन्यू थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्स आणि त्यांनी जी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंक थ्रू तुम्ही हा इंटरव्ह्यू जॉईन करू शकता। यू आर देअरफॉर रिक्वेस्टेड टू बी रेडी अँड प्रेझेंट फॉर द इंटरव्ह्यू ऑन द शेड्यूल डेट अँड टाइम मेन्शन अबव अलॉंग विथ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स। तर डॉक्युमेंट्स सुद्धा त्यांनी लिस्ट दिलेली आहे, ते तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत। पहिलं आहे डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, ठीक आहे, इथे तुम्ही 10th ची लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा घेऊ शकता जे तुमच्याकडे आहेत, किंवा तुम्ही जेव्हा पुणे मेट्रोचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सुद्धा। एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स SSC HSC डिप्लोमा आणि डिग्री। त्याच्यानंतर तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहेत SC ST कॅन्डिडेटसाठी, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर आहे OBC साठी, प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट मध्ये त्यांनी जो फॉर्मॅट दिलाय त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट विचारलेलं आहे EWS साठी, आणि याच्यापेक्षा जास्त काही दुसरे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत, ठीक आहे। तर हे झाला जो ईमेल तुम्हाला आलेला आहे, तर आता आपण डिस्कस करूया की काय ऑनलाईन इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय कशा प्रकारे स्टेप्स जे काय आहेत फॉलो करायला पाहिजे किंवा तुम्ही कशा प्रकारे रेडी राहायला पाहिजे। तर बिफोर यू स्टार्ट युअर इंटरव्ह्यू तुमच्याकडे काय काय असणं गरजेचं आहे तर ते मी 1 बाय 1 तुम्हाला सांगतोय। सर्वात पहिल्यांदा हा जो इंटरव्ह्यू आहे तो आहे ऑनलाईन इंटरव्ह्यू, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ऑनलाईन इंटरव्ह्यू आहे। तर ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रॉडबँड कनेक्शन इथे तुमचं स्ट्रॉंग पाहिजे, चांगलं इंटरनेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ठीक आहे। इंटरनेटचं कनेक्शन जे आहे ते स्ट्रॉंग असलं पाहिजे, कारण बफरिंग व्हायला नाही पाहिजे इंटरव्ह्यू चालू असताना, ही पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे। आणि लॅपटॉप यूज करा, बेटर आहे लॅपटॉपमध्ये विजिबल असेल, कारण व्हिडिओ कॉन्फरन्स आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की फक्त एक पर्सन तुमचा इंटरव्ह्यू घेईल, मे बी 2-3 लोक असू शकतात जे तुमच्या समोर असतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू, तर ते इंटरव्ह्यू घेऊ शकतात। तर बेटर आहे तुम्ही लॅपटॉपच यूज करा विथ स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन, ठीक आहे। त्याच्यानंतर सेकंड म्हणजे नॉईज, जे बॅकग्राऊंड नॉईज असतं तर त्याच्यावरती तुम्हाला काळजी द्यावी लागेल। एक्सटर्नल नॉईज जो काही असेल तर तो अशा एरियामध्ये किंवा अशा रूममध्ये तुम्ही बसा की ज्याच्यामध्ये बाहेरून जास्त आवाज येणार नाही, ठीक आहे, तर याची काळजी घ्या नॉईजची, कारण इंटरव्ह्यू मध्ये इम्प्रेशन ऑब्व्हियसली तुमचं ब्रॉडबँड कनेक्शन चांगलं असायला पाहिजे आणि नॉईज जर ते खराब असेल तर ते इम्प्रेशन बॅड पडून जातं, त्याच्यामुळे या दोन गोष्टींची काळजी तुम्ही आधीच घ्या। त्याच्यानंतर झूमची त्यांनी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आय गेस, तर झूमची लिंक एकदा तुम्ही स्वतः जनरेट करा, तुमच्या मित्रांना पाठवा, तिथे तुम्ही व्हॉइस व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून पहा
काय ऑप्शन असतं त्याच्यामध्ये, म्यूट करायला काय असतं, व्हॉल्यूम वाढवण्यासाठी काय असतं, ठीक आहे. जे काही छोटे छोटे ऑप्शन्स आहेत ते पाहून घ्या. एकदा तुम्ही ट्राय करा, तुमच्या फ्रेंडला अशा प्रकारची लिंक क्रिएट करून त्याला सेंड करा आणि त्याला म्हणा की हे कॉल जॉईन कर. त्यानुसार तुम्हाला एक प्रॅक्टिस होऊन जाईल की पुढे तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे. तर ही एक गोष्ट झाली. तर आतापर्यंत मी तीन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे चांगलं इंटरनेट कनेक्शन, त्याच्यानंतर एक्सटर्नल नॉईज आणि झूम लिंकची प्रॅक्टिस. ओके, नेक्स्ट आहे हे नॉईजला रिड्यूस करायचं असेल तुम्हाला तर चांगलं तुम्ही हेडफोन वापरा, ठीक आहे. एक वायरलेस असेल तरी चांगलं आहे आणि वायर्ड असेल तरी चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जेव्हा वायर हेडफोन तुम्ही यूज करा तेव्हा त्याचा माईकची सेटिंग म्हणजे अरेंजमेंट बरोबर करा, जेणेकरून तुमच्या तोंडाच्या थोडा जवळपास तो माईक असायला पाहिजे, जेणेकरून आवाज तुमचा क्लिअर गेला पाहिजे, ठीक आहे. एकदमच जवळ तोंडाजवळच तुम्ही माईक धरून बसाल तर तुमचे ते श्वासाचा सुद्धा आवाज त्यांना जाईल, तर तसं नका करू. थोडासा अंतरावरती तुम्ही माईक ठेवू शकता. त्याच्यानंतर अरेंजमेंट कशी असायला पाहिजे, तुम्ही एक टेबल आणि चेअर घ्या, टेबलवरती लॅपटॉप ठेवा आणि समोर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, ठीक आहे, तुमची झेरॉक्स काढून ठेवू शकता आणि जे डॉक्युमेंट्स आहेत ते एक स्कॅन कॉपी सुद्धा तुमच्या लॅपटॉपमध्ये ठेवा, ठीक आहे. जेणेकरून जर काही लगेच विचारलं किंवा कुठला सर्टिफिकेट नंबर विचारला काय तर तुमच्याकडे असायला पाहिजे. झेरॉक्स कॉपी तर ठेवाच ठेवा, पण स्कॅन्ड डॉक्युमेंट्ससुद्धा तुमच्या लॅपटॉपमध्ये असू द्या. चेअर आणि टेबल तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. आणि भिंतीच्या समोर बसा, जेणेकरून बॅकग्राऊंडला बाकी कोणी म्हणजे लोक नसले पाहिजे किंवा बाहेरचा व्ह्यू नसला पाहिजे, ठीक आहे. प्लेन बॅकग्राऊंड असेल तर बेटर असेल. तर अशा प्रकारे तुम्ही बसा आणि चेअरवरती बसल्यानंतर, ठीक आहे, एकदम स्ट्रेट बसण्याचा प्रयत्न करा आणि इकडे तिकडे आय कॉन्टॅक्ट ठेवायचा फक्त, ठीक आहे. आय कॉन्टॅक्ट जर चांगला असेल तुमचा तर त्यांना वाटेल की ठीक आहे, हा मुलगा जो आहे तो लक्ष देतोय प्रॉपरली. तर आय कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवा आणि त्याच्यानंतर चिटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला माहिती आहे की स्वतःबद्दल सांगा, तुमच्याबद्दल काही माहिती द्या, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातातच. तर त्याच्याबद्दलची चिटिंग करण्याची काही गरज नाही आहे. जे तुम्हाला वाटतं, जे तुम्ही प्रिपेअर केले ते बघा, कारण जेव्हा तुम्ही चिटिंग करता किंवा कुठलं तरी वाचून दाखवता तर त्यांना कळतं की त्यांचा आय कॉन्टॅक्ट प्रॉपरली होत नाही आहे, तर हा दुसरीकडे कुठेतरी बघतो हे त्यांना इझिली कळून येईल. तर त्याच्यासाठी बेटर आहे कुठल्याही प्रकारची चिटिंग करू नका. कितीही कुठलाही क्वेश्चन असेल, अवघड असेल, जर तुम्हाला क्वेश्चन येत नसेल तर सॉरी, या क्वेश्चनचा आन्सर मला माहिती नाही आहे, मी चेक करेन, असं काहीतरी चांगल्या भाषेमध्ये त्यांना सांगा. पण इकडे तिकडे बघून आन्सर देण्याचा प्रयत्न करू नका. आणि मला वाटतं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तेव्हा ज्या रूममध्ये तुम्ही बसून इंटरव्ह्यू द्याल तर त्या रूममध्ये फक्त तुम्ही एकटे राहा, ठीक आहे. जर दुसरे कोणी माणूस सोबत असेल तर तुमचा आय कॉन्टॅक्ट त्याच्यासोबत सुद्धा होईल, तर बेटर आहे की तुम्ही एकटेच राहून इंटरव्ह्यू अटेंड करा. ओके, तर हे झालं आय कॉन्टॅक्ट बद्दलची माहिती. त्याच्यानंतर जे काही क्वेश्चन्स ते लोक विचारतील तर त्या क्वेश्चन्सकडे प्रॉपरली लक्ष द्या, नीट ऐका आणि त्यांचा क्वेश्चन कम्प्लीट झाल्यावरती तुम्ही तुमचा आन्सर स्टार्ट करा. काही काही विद्यार्थी असं म्हणजे घाईघाईमध्ये काय करतात की चल ठीक आहे हा क्वेश्चन तो सोपा मला येतोय, तर त्यांचा क्वेश्चन कम्प्लीट होण्याच्या अगोदरच आपला आन्सर स्टार्ट करून देतात. पण असं नका करू, त्यांचा क्वेश्चन जो आहे तो पूर्णपणे ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर ऐकल्यानंतर तुम्ही आरामात त्या क्वेश्चनचा आन्सर करू शकता, ठीक आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या नोट्स लिहून घेण्याची काही गरज नाही आहे, ठीक आहे. जर तुम म्हणजे काही लोकांची सवय असते की ओके हा क्वेश्चन त्यांनी विचारला तर मी लिहून घेईल, किंवा दुसऱ्या माझ्या फ्रेंडसाठी पुढे त्यांना काय इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर त्याच्या मित्रासाठी मी लिहून घेईल, अशा प्रकारचे काही करू नका. कुठल्याही प्रकारची नोट्स लिहून घेण्याची गरज नाही आहे, कुठली म्हणजे पेन हातात घेण्याची गरजच नाही आहे. बेटर तुम्ही स्ट्रेट बसा आणि जे काही क्वेश्चन्स ते विचारतील त्यांचे आन्सर्स द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर हां, तर मला वाटतं एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत तुमचा इंटरव्ह्यू स्टार्ट करण्या अगोदर, जे तुमचं वातावरण असायला पाहिजे तर त्याच्यासाठी. आणि एकदा का इंटरव्ह्यू तुम्ही स्टार्ट केला आणि इंटरव्ह्यू स्टार्ट करताना जो टाइम त्यांनी दिलाय त्याच्या 5 ते 10 मिनिट अगोदर तुम्ही रेडी राहा, ठीक आहे. झूम जे आहे मीटिंग चालू करून ठेवा जर तुम्ही वायफाय कनेक्शन यूज करत असाल, ठीक आहे. मोस्टली जर तुम्ही वायफाय कनेक्शन यूज करत असाल तर बॅकअप ऑप्शन सुद्धा ठेवा तुमच्याकडे, कारण जर तुमच्या तिकडे लाईट वगैरे गेलेली असेल म्हणजे इन बिटवीन तर तिथे प्रॉब्लेम नको व्हायला, त्याच्यासाठी बॅकअप सुद्धा लगेच चालू ठेवा. आता हे झाल्या गोष्टी इंटरव्ह्यू स्टार्ट करण्याच्या आधीच्या.
आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू स्टार्ट कराल, ओके, इंटरव्ह्यू स्टार्ट केल्यानंतर आत्ताच जसं मी सांगितलं की एकच पर्सन नसेल, मे बी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे त्याच्यामुळे मला वाटतं दोन तीन लोक तरी असतील सोबत, ते दोन तीन लोक मिळून प्रश्न विचारू शकतात किंवा एक जरी असेल तरी काय फरक नाही आहे. तर जर जेव्हा मल्टिपल म्हणजे दोन किंवा तीन लोक असतील किंवा सर असेल मॅडम असेल, तर जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल इंटरव्ह्यू तेव्हा ग्रीट करून त्यांना बोला, ठीक आहे, हॅलो सर बना म्हणा जर सर असेल तर, आणि मॅडम मॅम जरी असेल कोणी तर हॅलो सर हॅलो मॅम दोघांना सुद्धा ग्रीट करा, ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग जे काय असेल ते म्हणू शकता. आणि हे झाल्यानंतर तुमची काय प्रेफरेबल लँग्वेज आहे, जर तुम्हाला काही लोकांना असतं की मराठीमध्ये मी कम्फर्टेबल आहे, तर मराठीमध्ये जर तुम्हाला स्वतःहून पुढचे आन्सर्स करायचे असतील, पूर्ण इंटरव्ह्यू तुम्हाला मराठीमध्ये द्यायचा असेल आणि त्यांनी जर इंटरव्ह्यू जो आहे तो इंग्लिशमध्ये स्टार्ट केला असेल, तर त्यांना त्यांच्याकडनं परमिशन घ्या की सर मी मराठीमध्ये बोललं तर चालेल का, किंवा मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे मी तर मी पुढचं पूर्ण इंटरव्ह्यू मराठीमध्ये दिला तर चालेल का. तर परमिशन घेऊन तुम्ही लँग्वेजसाठी त्यांना विचारा. मला वाटतं मोस्टली मराठीमध्येच आपल्या लोकल लँग्वेजमध्येच इंटरव्ह्यू होण्याचे चान्सेस आहेत, पण एनिवे इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तर इंग्लिशमध्ये सुद्धा देऊ शकता, आणि कम्फर्टेबल नसाल तर मराठीमध्ये त्यांना त्यांच्या परमिशननुसार तुम्ही तिथे प्रोसीड करू शकता, ठीक आहे. तर हे झाला, इथून तुमचा इंटरव्ह्यू स्टार्ट होईल, प्रेफरेबल लँग्वेज टू टॉक जसं मी आता सांगितलं. त्याच्यानंतर मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे हा की तुमच्याबद्दल काही माहिती द्या. तेव्हा तुमच्याबद्दल सांगताना शॉर्टमध्ये सांगा, ठीक आहे, कारण कसं असतं की त्यांनी ऑलरेडी इंटरव्ह्यू काही लोकांचे घेतलेले असेल तर त्यांना बोर करण्यामध्ये सुद्धा काही जास्त अर्थ नाही आहे. काही स्पेसिफिक गोष्टी सांगायच्या, जसं की तुमचं पूर्ण नाव, पूर्ण नाव सांगितल्यानंतर तुमचं नेटिव्ह प्लेस सांगा, कुठून आहात तुम्ही, त्याच्यानंतर अकॅडमिक डिटेल्स इथे मी लिहिलेले आहे. शॉर्टमध्ये सांगायचे तुमचं कॉलेजचं नाव, कॉलेजचं लोकेशन, याच्यामध्ये काय सांगणार तुम्ही, तुमचं कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर लोकेशन कुठे आहे कॉलेजचं, आणि तुम्ही कुठला कोर्स केला आहे, बीई केला आहे, डिप्लोमा केला आहे, ठीक आहे, किंवा दुसरा अजून हायर एज्युकेशन घेतलं असेल तर ते सुद्धा सांगा. आणि त्याच्यानंतर तुमचा क्लास सांगा की फर्स्ट क्लास होता तुम्ही, सेकंड क्लास होता, डिस्टिंक्शन होतं, जे काही असेल ते तुम्ही सांगू शकता शॉर्टमध्ये. आणि त्याच्यानंतर एक हॉबीज सांगू शकता शेवटी. बस एवढं तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये यायला पाहिजे. जास्त लांबलचक म्हणजे माझ्या स्ट्रेंथ ह्या आहेत, माझ्या विकनेसेस ह्या आहेत, म्हणजे हे असं वाटतं की तुम्ही रट्टा मारून आलाय आणि ते रट्टा मारलेलंच तुम्ही फक्त सांगतायत. तर तसं करण्याची गरज नाही आहे, नॉर्मली फ्रीली बोला, ओके. आणि स्पेसिफिक डिटेल्स आहेत त्या तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर प्रिव्हियस एक्सपिरियन्स इफ एनी, जर तुम्ही कुठे प्रिव्हियस जॉब केलं असेल, ठीक आहे, कुठे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ते सांगा. आणि मला वाटतं जर तुम्हाला मेट्रो रिलेटेड, मेट्रो म्हणण्यापेक्षा जर रेल्वेज रिलेटेड काही एक्सपिरियन्स असेल, ठीक आहे, रेल्वेज रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच त्यांच्यासोबत स्वतःहून शेअर करा, ठीक आहे, रेल्वेज रिलेटेड जर असेल तर. आणि जर त्यांनी विचारलं की तुमचा प्रिव्हियस जॉब बद्दल सांगा किंवा प्रिव्हियस वर्क प्रोफाईल बद्दल सांगा, तर नसेल तरी तुम्ही स्वतःहून मग बाकीच्या गोष्टी सांगू शकता. पण तुमच्याकडे अशा प्रकारचा रेल्वेज रिलेटेड एक्सपिरियन्स किंवा मॅनेजमेंट रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर सांगू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे एससी ही पोस्ट स्टेशन कंट्रोलरची जी आहे ती पूर्णपणे मॅनेजमेंटवाली पोस्ट आहे. तुम्हाला गोष्टी ज्या आहे तुमचं स्टेशन मॅनेज करायचं असतं. टीओ जी पोस्ट आहे, ट्रेन ऑपरेटर, त्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेचा एक्सपिरियन्स इथे जर असेल तर तुम्ही कामाला येऊ शकतो. आणि टीसी जो आहे, ट्रॅफिक कंट्रोलर, इथे सुद्धा रेल्वेचा एक्सपिरियन्स कामी येऊ शकतो. पण मॅनेजमेंटची जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्कीच सांगा, रेल्वेज बद्दल सुद्धा असेल तरी सांगू शकता. त्याच्यानंतर प्रिव्हियस वर्क प्रोफाईल, ठीक आहे, प्रिव्हियस वर्क प्रोफाईल जर तुम्ही सांगत असाल, म्हणजे जॉब कुठे केला आहे याच्या व्यतिरिक्त जर कुठे जॉब केला असेल आणि ते तुम्ही हायलाईट करून सांगत असाल, तर तुमच्या वर्क प्रोफाईल बद्दल डिटेलमध्ये माहिती असू द्या. ठीक आहे, काही काही लोकांना माहिती असतं की आपण जॉब तर करतोय पण नेमकं करतोय काय किंवा कशा प्रकारे ते आपलं वर्क प्रोफाईल असतं, तर ते सुद्धा माहिती नसतं. तर इथे प्रॉपरली नॉलेज घेऊन तुम्ही प्रिपेअर करून ठेवा या क्वेश्चन्स बद्दल. त्याच्यानंतर टेक्निकलमध्ये जर विचारत असतील क्वेश्चन्स, तर मे बी हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतो की तुमचा फेवरेट सब्जेक्ट कॉलेजमध्ये कुठला होता. ठीक आहे, जर तुम्ही इंजिनिअरिंग केलेली असेल किंवा डिप्लोमा केलेला असेल, तर डिप्लोमामध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये जो तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट बद्दल जर तुम्हाला चांगली अंडरस्टँडिंग असेल, कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला माहिती असतील, तर तुम्ही तो फेवरेट सब्जेक्ट सांगू शकता. ठीक आहे,
आता मेकॅनिकल वाले मेकॅनिकलचा सब्जेक्ट सांगतील, इलेक्ट्रिकल वाले इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट सांगतील, पण असा कुठलाही सब्जेक्ट सांगा पण त्याच्या त्या सब्जेक्ट बद्दलच्या ज्या काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, बेसिक 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 थेरम्स जे आहेत, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एनिवे ते खूप जास्त डीप मध्ये तो तुम्हाला एकही गोष्ट विचारणार नाहीत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा इंजिनिअरिंग मधला जो प्रोजेक्ट असतो तर त्याच्याबद्दल विचारण्याचे चान्सेस आहेत, कारण इंटरव्ह्यू आहे, तुम्ही फ्रेशर आहात, तर तुम्हाला काय विचारणार ते. एक तर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर त्याबद्दल जास्त विचारतील, आणि नसेल तर तुम्ही प्रोजेक्ट कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलंय, तुमचा प्रोजेक्ट काय होता, तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन तुमचं असू शकतं, ठीक आहे. आणि कसं असतं की इंटरव्ह्युअर जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा त्याचे पुढचे क्वेश्चन्स जे असतात ते तुमच्या मागच्या आन्सर्सवरती डिपेंड असतात, की तुम्ही कशा प्रकारे आन्सर देतात. जर त्याने एखादा क्वेश्चन विचारला आणि तुम्ही अशा प्रकारे एखादा आन्सर दिला तर तुमच्या आन्सरमधूनच तो परत दुसरा क्वेश्चन विचारू शकतो, ठीक आहे. तर आन्सर सुद्धा असे द्या, त्या आन्सर्समधल्या ज्या सगळ्या काही टर्म्स असतील त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. लास्ट इयरचा प्रोजेक्ट बद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या, वाचा, काय अर्थ होता, काय तुम्ही साध्य केले त्या प्रोजेक्ट मधनं, ठीक आहे. किती दिवसांमध्ये कम्प्लीट केलाय, किती खर्च लागला, आणि काय रेकग्निशन मिळाले तुम्हाला, काही असेल त्याच्याबद्दल तर तुम्ही प्रॉपरली सांगू शकता. त्याच्यानंतर मेट्रोची वेबसाईट जी आहे तर त्याच्यावरती एकदा नजर मारा, कारण त्या मेट्रोच्या महामेट्रो म्हणजे नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रोची वेबसाईट दोन आहेत त्याच्यामध्ये, तर बेटर आहे तुम्ही पुणे मेट्रोच्या वेबसाईटवरती चांगल्या प्रकारे लक्ष द्या, प्रत्येक टॅब ओपन करा, त्याच्यामध्ये बरीच काही माहिती दिलेली आहे त्यांनी पुणे मेट्रोची, ठीक आहे. त्याचबरोबर पुणे मेट्रोचं इंस्टाग्रामचं अकाउंट सुद्धा आहे, तर ते सुद्धा पाहू शकता. ट्विटरचं अकाउंट आहे, त्यांनी बऱ्याच काही माहिती देतात, म्हणजे कुठली इनिशिएटिव्ह त्यांनी नवीन स्टार्ट केली, ठीक आहे, कोणकोणत्या कंपनीज स्पॉन्सर्ड आहेत अजून एक्स्ट्रा, म्हणजे जे काही असेल ते बाकीचे, आणि त्याचबरोबर किती त्यांनी काय काय अचीव्ह केलं, कुठकुठले अवॉर्ड रिसेंटली त्यांना मिळालेले आहेत पुणे मेट्रोला, तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत एन्व्हायरमेंट बद्दलच्या, त्या सर्व काही तुम्हाला वेबसाईटवरच मिळतील. वेबसाईटवरती बऱ्याच काही त्यांनी मेन्शन केलेलं आहे, तर एकदा चेक करा त्यांची वेबसाईट. सध्या पुण्यामध्ये कोणकोणत्या वर्किंग लाईन्स चालू झालेल्या आहेत, कोणती अपकमिंग चालू होणार आहे, तर त्या स्टेशन्सचे डिटेल्स बघा, ठीक आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही वेबसाईटवरनं सर्व काही चेक करू शकता. त्याच्यानंतर मे बी अजून एक प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की तुम्हाला पुणे मेट्रोमध्ये का काम करायचं आहे, किंवा पुणे मेट्रोपेक्षा जर तुम्हाला दुसरी कुठली जॉब मिळत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल, पुणे मेट्रोमध्ये कराल, किंवा तुमची ड्रीम जॉब काय आहे ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं, की तुमचा ड्रीम जॉब काय आहे, तुम्हाला कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करायचं आहे, किंवा तुम्ही पुणे मेट्रोमध्ये का यायचं आहे, याबद्दल सुद्धा ते विचारू शकतात. तर याचा हा क्वेश्चन सुद्धा चांगल्याने प्रिपेअर करून ठेवा. त्याच्यानंतर शिफ्ट बद्दलची गोष्ट जी आहे ती विचारली जाऊ शकतं, की तुम्ही कम्फर्टेबल आहात का शिफ्टसाठी, ठीक आहे. कारण मला वाटतं जेव्हा तुमची जॉईनिंग होईल तेव्हा मोस्टली तुम्हाला काही लोकांना शिफ्ट वर्कच असेल, ठीक आहे, नंतर तुमचं नॉर्मल होईल, पण आता काही काही लोकांना शिफ्ट वर्क सुद्धा देऊ शकतात. त्याच्यामुळे हा क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही येस म्हणा, ठीक आहे, कारण परमनंटली नसतं, कधी कधी असतं, तर ते तुम्हाला मॅनेज करावं लागेल शिफ्ट वर्कसाठी. आणि कम्फर्टेबल ॲज अ ट्रेन ऑपरेटर ऑर स्टेशन कंट्रोलर, दोन्हीपैकी जर काही विचारलं तर तुम्ही असं म्हणू शकता की मी दोन्ही पोस्टसाठी कम्फर्टेबल आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे की ट्रेन ऑपरेटर म्हणून सुद्धा काम करायला आणि स्टेशन कंट्रोलर म्हणून सुद्धा काम करायला. त्याच्यानंतर नेटिव्ह प्लेसबद्दल विचारू शकतात की नेटिव्ह प्लेस काय आहे, कुठला आहे, काय डिटेल्स त्याच्याबद्दलचे काय, ठीक आहे, जर तुमचा तो इंटरव्ह्युअर त्याच नेटिव्ह प्लेसचा असेल तर. एनिवे चान्सेस आहेत, बोलण्यामध्ये बोलू शकतात काही, तुमच्या आन्सर्सवरती डिपेंड आहे ते. डेली रुटीन काय आहे, किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन जर काही काही लोकांचं 2017-18 पासआउट झालेले आहेत विद्यार्थी, तर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, तुम्ही कुठला अभ्यास केला का, किंवा तुम्ही कुठे जॉब करत होता जसं मी आधी सांगितलं. तर अशा प्रकारचे जनरल क्वेश्चन्स आहेत हे, ठीक आहे. कंपल्सरी नाही आहे की हेच क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातील, जर विचारले गेले तर तुमच्याकडे ऑलरेडी ते प्रिपेअर असावेत, म्हणून मी तुमच्यासोबत हे सर्व काही क्वेश्चन्स जे आहेत शेअर केलेले आहेत. आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा डिस्कशन करत राहा, जे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याच्यावरती सुद्धा. आणि एनिवे मला एक गोष्ट वाटते की काही काही लोकांचे 25 मार्चपासून इंटरव्ह्यू स्टार्ट आहेत, 25 काही जणांचे आहेत, 26 काही जणांचे आहेत, इव्हन 29 एप्रिलमध्ये सुद्धा काही लोकांचे इंटरव्ह्यू आहेत. तर इथे या मुलांचे जेव्हा इंटरव्ह्यू होतील तेव्हा त्यांच्याकडनं फीडबॅक तुम्हाला मिळू शकतो की कशाप्रकारे इंटरव्ह्यू होता, तुम्हाला एक आयडिया येईल की कशाप्रकारे होता, किती लोक होते, काय क्वेश्चन्स विचारले होते, तर याच्यावरनं तुम्ही एक चांगल्या प्रकारे अजून जास्त प्रिपरेशन करू शकता, ठीक आहे.
अजून हे पण सांगतोय की मी हे पण कंपल्सरी नाही आहे की या दिवशी ज्या लोकांनी या लोकांचा इंटरव्ह्यू घेतला तर तुम्हाला सुद्धा तेच लोक क्वेश्चन्स विचारतील, ठीक आहे? बरेच लोक आहेत तर पण चान्सेस आहेत की तेच लोक येतील, त्यांचा माइंडसेट तुम्हाला ऑलरेडी कळालेला आहे, कशाप्रकारे क्वेश्चन्स विचारतात, कशाप्रकारे आपल्याला बोलायचं आहे, ते सर्व तुम्हाला आधीच या मुलांनी सांगितलेलं असेल, तर वेल अँड गुड. तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ठीक आहे? थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि जेई आणि एससी ज्युनियर इंजिनियर आणि सेक्शन इंजिनियर यासाठी सुद्धा इंटरव्ह्यू जे आहेत ते लवकरात लवकर चालू होण्याचे चान्सेस आहेत. आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे ते सुद्धा चालू होण्याचे चान्सेस आहेत, कारण आता सर्व काही पुणे मेट्रोवरती आहे किंवा बाकीच्या ऑर्गनायझेशनकडनं रिझल्ट येणं पेंडिंग नाही आहे किंवा त्यांच्यावरती डिपेंडन्सी नाही आहे. सर्व काही आता पुणे मेट्रोचेच लोक करणार आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आणि तुमची जॉईनिंग जेई एस सीचे इंटरव्ह्यू सुद्धा. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही सुद्धा जेई आणि एस सी वाले लोक सुद्धा हे क्वेश्चन जनरल क्वेश्चन प्रिपेअर करू शकता, ठीक आहे? काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.